ज्ञानवंदना अरुण बबनराव सांगोळे अरुण बबनराव सांगोळे हे ऐंशीच्या शतकातील वैदर्भीय कवीच्या मांदियाळीमधील मा एक अतिशय प्रतिभाशाली कवी भावकविता गीतरचना अभंग लावणी रुबाया गझल इत्यादी वेगवेगळ्या काव्यप्रकारामधून त्यांनी लेखन केलेलं आहे एका गोरज घडीला सारा दिवस फुलात आणि उत्सव भरले उत्सव भरते जिथे फुलांचा हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत सुरेश भट एक झंझावार तसेच मुद्रा महाराष्ट्राची या ग्रंथाचे ते संपादक आहेत शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे व्यक्तिमत्व चतुरस्त्र होते कृषी शिक्षण सहकार धर्म राजकारण या क्षेत्रातील त्यांचे कार्य अत्यंत मोलाचे होते आजही त्यांचे विचार समाजात नवी उमेद जगवण्यासाठी उपयुक्त आहे त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेली क्रांती महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये संस्मरणीय अशी आहे अज्ञानाचे समूळ उच्चाटन तसेच जातीयता नष्ट करण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक परिवर्तन केले त्यांचे कार्य हे अनेक पिढ्यांना चिरस्थायी प्रेरणा देणारे असे आहे ही जी कविता आहे ज्ञानवंदना ही या कवितेमध्ये भाऊसाहेबांच्या द्रष्टेपणाचा गौरव करण्यात आलेला आहे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांची जी दूरदृष्टी होती त्यांच्या त्या दूरदृष्टीचा गौरव या ठिकाणी कवी अरुण सांगोळे यांनी केलेला आहे कवीच्या आशावादी मनाचे दर्शन या कवितेतून प्रगट झालेले आहे कवी अरुण सांगोळे म्हणतात तुझ्या ज्ञान गंगे तले थेंब आम्ही तुझे तेज साऱ्या जगा दाखवू जिथे राहिली खून साधी तमाची तिथे सूर्य आम्ही नवा चेतो सह्यांद्री परी उंच ज्यांचे इरादे अशा माऊलींची आम्ही लेकरे आम्ही याच माती तुनी गोंदली ही नभाच्या ललाटी निळी अक्षरे तुझी सर्व धर्मांवरी दिव्यदृष्टी तुझी सर्व धर्मांवरी दिव्यदृष्टी कृपासारखी सर्व पंथावरी तुझ्या वसली न असती इथेही सुखे नांदरणारी कृषी पंढरी शिकू लागल्या आज जाती जमाती कवी म्हणतात शिकू लागल्या आज जाती जमाती तुझी पूर्ण भाया मनोकामना तुझ्या प्रेरणेने जगू लागलो तुझ्या प्रेरणेने जगू लागलो घे महानायका आमुची वंदना आमुची वंदना आमुची वंदना तर अशा प्रकारे कवी सांगोळे यांनी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचा दृष्टेपणा त्यांनी शिक्षणाच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या बाबतीत जे काही कार्य केलं त्याचं एक मोठेपण त्यांचं एक म्हणजे त्यांची खूप तारीफ किंवा त्यांना त्यांना ह्या सगळ्या देशाबद्दल सगळ्या शेतकऱ्यांबद्दल विद्यार्थ्यांबद्दल शिक्षणाबद्दल असलेली ओढ आणि बहुजन समाजाचा शेवटचा लाभार्थी त्याला ह्या सगळ्या शिक्षणाचा लाभ व्हावा ही जी भाऊसाहेबांची तळमळ होती ही तळमळ या कवितेमधून उतरलेली आहे आपल्या लक्षात येते की कवी असं म्हणतात की तुझ्या ज्ञानगंगेचे थेंब आम्ही आम्ही तुझे ते जे सारा जगा दाखवू तुझ्या घ्या ज्ञानगंगेतले जे थेंब आहे तुझे प्रत्येकाला ज्ञान ज्ञानाची गंगा ज्याच्या दारापर्यंत नेली त्या त्याच्यामध्ये सगळ्यांना सहभागी करून घेऊ आम्ही सगळ्यांना आम्ही ती वाट दाखवू आणि जिथे साधा थोडासा जरी अंधार असेल तरी तिथे आम्ही नवा सूर्य चक म्हणजे तिथे चेतवू तिथे आम्ही नवीन सूर्य नवीन सूर्याचा प्रकाश आम्ही त्या ठिकाणी पाडू कुठेही आम्ही अंधार राहू देणार नाही तू आणलेली ज्ञानगंगा ही प्रत्येकापर्यंत पोहोचेल असं आम्ही करू सह्याद्रीपरी उंच ज्यांचे इरादे अशा माऊलीची आम्ही लेकरे ज्या ज्या म्हणजे एखाद्या माऊलीच्या अंतकरणाने एखाद्या आईच्या प्रेमळ अंतकरणाने भाऊसाहेबांनी हा सगळा विचार बहुजन समाजासाठी सगळ्याच जातीधर्मांसाठी केलेला आहे तर हा सह्याद्रीसारखा हा तुझा अढळ उच्च इरादा आणि आम्ही याच मातीतून गोंदली नभाच्या ललाटी निळ अक्षरीत तुझा हा सह्याद्रीसारखा खूप मोठा विस्तार तू ज्या गोष्टींचा केला तर अशा ह्या तुझ्यासारख्या जिद्दी उच्च शिक्षित आणि पक्के इरादे असणाऱ्या ह्या माऊलीचे आम्ही लेकरं हो। आहोत त्याच्यामुळे आम्ही आमचं पराक्रम आमचं शिक्षण आम्ही याच मातीत गोंदवलेलं आहे तुझी सर्व धर्मावरी दिव्यदृष्टी कृपासारखी सर्व पंथावरी सर्व धर्मांसाठी सर्व पंथांसाठी तुझी दिव्यदृष्टी होती सगळ्यांवर तुझी कृपादृष्टी होती तुझ्या वसती वसतीनं असती इथे सुखे नांदणारी कृषी पंढरी जर तू ह्या सगळ्यांना आपल्यासोबत घेतलं नसतं शिक्षणाचं महत्त्व पटवून देऊन शिक्षण दिलं नसतं शिक्षणाची ज्ञानगंगा भगीरथासारखी जर तू त्या वर अडकलेल्या उच्चवर्णीयांमधून जर खाली तळागाळापर्यंत आणली नसती तर इथे आज सुखाने नांदणारी कृषी संस्कृती उदयासच आली नसती म्हणून तुझं हे गीत तुझं हे गाणं म्हणून तुझी ही ज्ञानवंदना शिकू लागल्या आज जाती जमाती तुझ्या ह्या सगळ्या भगीरथ प्रयत्नांमुळे तू केलेल्या ह्या भगीरथ प्रयत्नांमुळे आज इथल्या जाती जमाती शिकू लागलेल्या आहे तुझी पूर्ण व्हाया मनोकामना तुझ्या प्रेरणेने जगू लागलो आणि ही तुझी इच्छा होती तुझी मनोकामना होती ती तुझी मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून आज तुझ्या प्रेरणेने तुझ्या प्रयत्नाने इथल्या जाती जमाती शिकू लागलेले आहे ला आणि म्हणून हे महानायका सगळ्यांसाठी तू एवढं केलंस म्हणून हे घे महानायका आमुची वंदना आमुची वंदना तू जे ज्ञान दिलंस तुझ्या त्या कार्याला आमची ज्ञानवंदना असू दे तर अशा प्रकारे कवी अरुण सांगोळे यांनी विदर्भातील एक शिक्षण महर्षी झाला म्हणून आपण डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे चतुरस्त्र व्यक्तिमत्व म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीत विद्यार्थ्यांच्या बाबतीत शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी जे जे काही कार्य केलं ते अतिशय छोट्याशा कवितेमध्ये पण अतिशय परिणामकारकमध्ये परिणामकारकपणे परिणाम आपल्याला या कवितेमधून जाणवते आणि भाऊसाहेबांच्या दृष्टेपणाचा गौरव या कवितेतून कवीने केलेला आहे कवीचा हा आशावादी दृष्टिकोन या काव्यामधून प्रस्तुत झालेला आहे आणि त्यासोबतच भाऊसाहेबांचं मोठेपण आपल्याला जाणवलेलं आहे